स्वागत आहे तुमचं सुनीता बनगर या चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मजत त्रासायलाच पाहिजे कोण सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण एकदम गावाकडच्या पद्धतीचं असं सांबर बनवणार आहे गावाकड कसं बनवतात त्या पद्धतीने तर त्यासाठी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घरगुती लाल तिखट खोबरं लसूण अद्रक एकत्र ठेचून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर धना पावडर हळद आणि सांबर मसाला ही शेवग्याच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मी हरभरा डाळ आणि सम प्रमाणात घेतलेली आहे डाळ थोडी जास्त घेतलेली आहे एकदम गावाकडं कसं बनवतात त्याबद्दल त्याच पद्धतीने मी बनवणार आहे सांबर घरातल्या साहित्यात आणि थोडंसं हिंग वापरायचं आहे हिंगाने काय होतं छान टेस्ट येते तर सर्वात प्रथम आपण जिरं टाकूया मी पातेल्यात बनवणार आहे जिरं तडतडलं की आपण कढीपत्ता टाकूया आणि नंतर न कांदा टाकूया मोठे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा चांगला परतून द्यायचा लालसर होऊन द्यायचा घरातील साहित्यात बनवायचं आहे थोडं वेगळ्या पद्धतीने सांबर बनवणार आहे कारण गावाकडं जशी बनवतात त्याच पद्धतीचं बनवणार आहे आणि हे खूप टेस्टी लागतं सांबर कांदा छान असा लालसर झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ हिंग टाकू थोडंसं चमचाभर अगोदर हिंग टाकलं नाही कारण काय होतं हिंग जळल त्याच्यामुळे हिंग टाकलं नव्हतं आणि नंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण टोमॅटो देखील चांगलं छान परतलं की मग बाकीचे मसाले आपण टाकून घेऊ छान असं परतून द्यायचं आहे तेलात हे सर्व मसाले आहेत सांबर मसाला ह्याच्यात महत्वाचा आहे त्याच्यामुळे सांबर मसाला थोडा जास्त घेतलेला आहे गरम मसाला आणि धना पावडर थोडं कमी प्रमाणात घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता छान असे हे मसाले परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती लाल कलर आलेला आहे आता आपण ह्या शेंगा निवडून घेतलेल्या टाकू ह्यामध्ये थोड्याशा हे पण परतून घ्यायच्या एखादा मिनिट छान परतायच्या नंतर नाही ह्याच्यात धुवून मी डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ती डाळ टाकून एकदा थोडंसं हलवायचं आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पाण्याचा वापर करायचा आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकू पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्या पद्धतीने तुम्ही सांबर बनवू शकता खूप छान टेस्ट लागते कारण गावाकडच्या स्टाईलने बनवलेलं आहे जसं गावाकडं घरातल्याच सामानात बनवतात ना ते खूप टेस्टी लागतं त्याच पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न केला आहे तर चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्याच्या प्रमाणानुसार घाला जास्त मीठ घालू नका जेणेकरून खराट होईल आणि मस्त आता ह्याला उकळून देऊया आपण छान असा लाल कलर आलेला आहे मस्त भाजीला तर तुम्ही बघू शकता छान असं उकळलेलं आहे आणि मस्त असं जवळपास मी ह्या भाजीला अर्धा तास शिजून दिलेलं आहे छान अशी डाळ पण शिजलेली आहे तूर डाळ पण ह्याच्यात मस्त शिजलेली आहे शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि हरभरा डाळ देखील छान शिजलेली आहे तर कलर देखील भाजीला खूप छान असा आलेला आहे तर सांबर आवडल्या सुनीता बनगरे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला बाय बाय